तर उद्धव ठाकरे ज्या 23 लोकसभेच्या मतदारसंघांवर निवडणुका लढवण्यावर ठाम आहेत त्या शिंदेगट आपला दावा ठोकण्याच्या तयारीत असल्याची सध्या माहिती मिळते आणि याच जागांवर आता मुख्यमंत्री शिंदे दौरा करणार आहेत. येत्या 6 जानेवारीपासून शिंदेंचा महाराष्ट्र दौरा सुरू होत आहे आणि यावेळी आता जागा वाटपाच्या आधीच शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार सामना रंगणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर ठाकरेंनी नेमकं कोणत्या जागांवर आपला दावा केलेला आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर रामटेक, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला, परभणी, जालना, संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली यासोबतच नाशिक, पालघर, शिर्डी, कल्याण, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मावळ, कोल्हापूर, हातकणंगले या 23 जागा ठाकरे गटाला हव्यात. शिवाय मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य, मुंबई दक्षिण मध्य या जागांवर ठाकरे गटानं दावा टाकला.